मुलीचे दुसरीकडे लग्न लावून दिले म्हणून प्रियसीच्या आईला काटीने लाताबुक्क्यांनी मारहाण. तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न दुसऱ्याबरोबर का लावून दिलं? मी तुमच्या मुलीबरोबर लग्न करणार होतं, माझे तिच्यावर प्रेम होते म्हणून प्रेयसीच्या आईला काटीने व लाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार तुंग तालुका मिरज इथे घडला. या प्रकरणी गणेश पाटील व शरद अशोक पाटील राहणार तुंग या दोघांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की तुंग तालुका मिरज येथील सरिता विलास जाधव वय वर्ष 49 राहणार वसंतनगर यांच्या मुलीचे लग्न झाले. त्यांच्या मुलीवर प्रेम करणारा गणेश पाटील व साथीदार शरद पाटील हे दोघेजण रात्री 8 सुमारास जाधव यांच्या घरी आले. सरिता आणि त्यांच्या सासू सोनाबाई या दोघीजणी घरी गेल्या होत्या. गणेश आणि सरिता यांना जाब विचारत तुम्ही मुलीचे दुसरीकडे लग्न का लावून दिलं म्हणून वाद घातला. त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु गणेश याने शिवीगाळ करून हातातील काठीने त्यांच्या कमरेवर हातावर मारून लाताबुक्क्यांनी मारहाण केली. सरिता यांच्या सासू सोनाबाई या सोडवण्यात आला असता त्यांनाही काठीने मारले. त्यांच्या हातातील बांगड्या फोडून दुखापत केली. मारहाणीनंतर गणेश व शरद या दोघांनी दोघींना शिवीगाळ करून जाताना सरिता यांचा मुलगा अक्षय याला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. या प्रकारानंतर सरिता यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार घरात घुसून मारहाण शिवीगाळ दमदाटीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून अर्जुन हजारे. राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.